आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहुयात महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची वीज कर्मचारी समिती सोबत सकारात्मक बैठक झाली। या बैठकीत सात मागण्यांवर चर्चा झाली असून कंपन्यांचं खासगीकरण होणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे आता संप मागे घेण्याचा निर्णय या बैठकीत झालाय। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील कारवाईत राज्य सरकारनं एक पाऊल मागे घेतलंय। अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावरून जिल्हाधिकारी कार्यालयानं काढलेला आदेश सरकारनं मागे घेतलाय। सीआरझेडच्या मुद्द्यावरून कारवाईचे आदेश कोणत्याही नोटीशी विनाच काढल्याचा आरोप राणेंनी केला होता। राणेंनी आदेशाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं, मात्र आता राज्य सरकारनं आपले आदेशच मागे घेतल्यानं हायकोर्टानं राणेंची याचिका निकाली काढली आहे। बोगस मजूर प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टानं 2 आठवड्यांचा दिलासा दिलाय। दरेकरांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी उच्च न्यायालयात वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही। न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वयाच्या 81व्या वर्षी सुद्धा राज्यभरात पायाला भिंगडी लागल्याप्रमाणे दौरे करत असतात। अगदी ठरल्यावेळी शरद पवार बिनचूक दौरा करत असतात। मंगळवारी मुंबई विमानतळावर शरद पवारांचा साधेपणा पाहायला मिळाला। व्हीआयपी रांग सोडून त्यांनी सर्वसामान्य प्रवाशांसोबत विमानात प्रवेश केला। त्यांचा हा फोटो सध्या व्हायरल झालाय। द काश्मीर फाईल्स या सिनेमात सत्य दाखवलं नाही। काश्मीर पंडितांवर केलेले हल्ले काँग्रेस आणि अल्पसंख्याकांनी केल्याचं दाखवल्याचा प्रयत्न केलाय असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय। तर पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असोत त्यांना देश एक ठेवणं महत्वाचं असतं अशी टीका देखील त्यांनी केली आहे। नवी मुंबईतील दिवाळी या पहिल्या स्मार्ट व्हिलेजचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यावेळी फडणवीसांचं कोळी स्टाईलनं स्वागत करण्यात आलं। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्मार्ट व्हिलेजची उभारणी करण्यात आली आहे। युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी आहेत, सर्व घटक पक्षांनी मिळून तो निर्णय घेतलाय, त्यामुळे नव्यानं प्रश्न निर्माण होण्याचं कारण नसल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली। शरद पवार युपीएचे अध्यक्ष व्हावेत हे त्यांच्या पक्षाचं वैयक्तिक मत असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। इंधन दरवाढीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रावर टीका केली। 5 राज्यात भाजपला मिळालेल्या विजयाचं बक्षीस आता केंद्र सरकार लोकांना देत असल्याचं नाना पटोले म्हटले। तसंच महागाई विरोधात 30 मार्च रोजी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन केलं जाणार असल्याचं देखील पटोले म्हटले। गुढी पाडवा रामनवमी शोभायात्रेला परवानगी न दिल्यानं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुंडन केलंय। राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी प्रसाद लाड यांनी मुंडन केलं। पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे 3 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी रिफायनरी समर्थकांची भेट घेतली। यावेळी मोठ्या संख्येनं रिफायनरी समर्थक उपस्थित होते, तर सर्वपक्षीय कार्यकर्ते देखील उपस्थित होते। यावेळी लोकांच्या मनात जे आहे ते डावलून पुढे जाणार नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली। दरम्यान मंत्री आदित्य ठाकरे हे लांजा तालुक्यात असताना त्यांनी कोकणवासियांसाठी होमस्टे पॉलिसीची घोषणा केली। या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळण्यावर त्यांचा भर असणार आहे असंही त्यांनी सांगितलंय। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात कुडाळमधील शिमगोत्सवातील दशावतारी रोंबाट स्पर्धेला हजेरी लावली। आदित्य ठाकरेंनी दशावतारी रोंबाट स्पर्धा फक्त पाहिली नाही तर काही वेळ त्यात त्यांनी सहभाग देखील घेतला। दरम्यान आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्गाहून रत्नागिरीला जात असताना त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला। ताफ्यातील 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या, सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नाही। काँग्रेसच्या भरवशावर मोठे झालेले नेते आता काँग्रेसच्या विरोधात बोलू लागलेत अशी खंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली। न्यायव्यवस्थेत संभ्रम आणि अविश्वास निर्माण होत असल्याचं मत पटोले यांनी व्यक्त केलंय। मुंबईत घर मागणीचं पत्र राष्ट्रवादीच्या आमदारांकडून मागे घेण्यात आलंय। घर मागणीच्या निर्णयाचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला होता, त्यानंतर आमदारांकडून हे पत्र मागे घेण्यात आलं। लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी नागरिकांवर लॉकडाऊन आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 188 अंतर्गत दाखल केलेले सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर खटले मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। मुंबईत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 2 मेट्रो लाईन दाखल होणार आहेत। पश्चिम उपनगरातील 2 मेट्रो लाईन प्रकल्पांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। तर दुसरीकडे मुंबई मेट्रो 1 च्या 11 मालमत्तांना पालिकेकडून जप्तीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। वर्सोवा ते घाटकोपर लाईन दरम्यानची स्थानकं आणि यार्डातील मलनिस्सारण वाहिनी बंद करून पाणी कापण्याचा इशारा देण्यात आलाय। 2500 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स न भरल्यानं बीएमसीनं ही नोटीस धाडली आहे।
मुंबईच्या बोरिवलीमध्ये चक्क 20 ते 22 श्वानांना भिंत रचून त्यात जिवंत काढून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। प्राणीप्रेमी पौर्णिमा शेट्टी यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी भिंती तोडून या सर्व कुत्र्यांना बाहेर सुखरूप काढलं। या प्रकरणी त्यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। पुण्यातील धानोरी येथे अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान राडा झाला। जमावाने कारवाईला विरोध करत जेसीबीवर दगडफेक केली। इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांना देखील जमावाने मारहाण केली। न्यूज 18 लोकमतनं औरंगाबादमध्ये नशेसाठी नायट्रोसन 10 हे औषध वापरत असल्याचं स्टिंग ऑपरेशनमधून समोर आणलं होतं। त्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे। अन्न औषधी प्रशासन, पोलीस प्रशासन, परिवहन प्रशासन आणि औरंगाबाद मेडिकल असोसिएशनची एकत्रित बैठक बोलावण्यात आली होती। सर्व विभागाचे मिळून टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे। राज्यात एप्रिल अखेरपर्यंत पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा या सुरू असणार आहेत। मात्र या शाळा सकाळच्या सत्राऐवजी दुपारच्या सत्रात पूर्णवेळ सुरू ठेवाव्या असा आदेश शासनानं काढलाय। या आदेशाला सर्व शिक्षण संघटनांकडून विरोध केला जातोय। महसूल प्रशासन काम करताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार रुपनर यांच्या दालनात बेशरम फेकत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। थेट नायब तहसीलदार रुपनर यांच्या दालनात प्रवेश करत निषेध करण्यात आला। एक वर्षापूर्वी धोकादायक असलेल्या इमारतींना जमीनदोस्त करण्यात आलं। मात्र उल्हासनगर पालिकेनं अशा मालमत्तांना देखील मालमत्ता कर धाडलाय। मात्र अशा मालमत्ता धारकांनी महापालिकेला याची माहिती देणं गरजेचं असून कागदपत्र तपासून त्यांना दिलासा दिला जाईल असं उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी स्पष्ट केलंय। नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात यंदा तिळाची शेती चांगलीच बहरली आहे। दरवर्षी उन्हाळी हंगामात भुईभुगाचं पीक इथे मोठ्या प्रमाणात घेतलं जात होतं। मात्र यंदा माहूर तालुक्यात शेतकऱ्यांनी तिळाची पेरणी केली आहे। सध्या माहूर तालुक्यात सर्वत्र तिळाच्या पांढऱ्या फुलांनी शिवार बहरलंय। चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या मोजमापासाठी आता कुठलीही फी घेतली जाणार नाहीये। बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळानं हा निर्णय घेतलाय। त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे। घराच्या परिसरात खेळणाऱ्या एका 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला एका टेम्पो चालकानं चिरडल्याची हृदयद्रावक घटना टिटवाळाजवळील बल्याणी गावात घडली। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत टेम्पो चालक सैफ फारुखी याला अटक केली आहे। जळगाव भुसावळ रोडवरील खेडी पेट्रोल पंपाजवळ पोलिसांच्या वाहनानं व्हॅनला धडक दिली। यात 5 जण जखमी झालेत। या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। अहमदनगर शहरातील पत्रकार चौकात माल ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीवरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला। यामुळे या महामार्गावरील वाहतूक व्यवस्था काही काळ ठप्प झाली होती। शहरातून अवजड वाहतूक बंद केली असताना हा मालवाहू ट्रक शहरात आला कसा असा सवाल आता नागरिक करतायत। पुण्यातल्या कात्रजमधील गंधर्व लॉन परिसरात 20 सिलेंडरचे एकामागोमाग एक स्फोट झाले। गॅस रिफिलिंग सुरू असताना एका सिलेंडरचा स्फोट झाला। या सिलेंडरच्या स्फोटाचा 2 किलोमीटरपर्यंत आवाज ऐकू येत होता। या स्फोटात आगीचे लोट दिसून येत होते। अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं असून यात अनेक घरांचं नुकसान झालंय। सुदैवानं यात जीवितहानी नाहीये। मात्र बेकायदा गॅस रिफिलिंग सुरू होतं असं कळतंय। बीडच्या धारूर तालुक्यातील पिंपरवाडा गावात घरगुती गॅसचा भीषण स्फोट झाला। या घटनेत 22 वर्षीय तरुणाचा भाजून मृत्यू झाला। ही घटना मंगळवारी दुपारच्या दरम्यान घडली। 22 वर्षीय रविराज तिडके असं स्फोटात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। नांदेड जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळे जंगलात वनवा पेटला। हिमायतनगर शहराचा कचरा जंगलात आणून टाकला जातो। त्या कचऱ्याच्या ढिगाला आग लावल्यानं ही आग पसरत गेली। त्यामुळे जंगलात वनवा पेटला। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। एका पेट्रोल पंपासमोर चालत्या कारनं अचानक पेट घेतला। मात्र चालक वेळीच कारमधून बाहेर पडल्यानं त्याचा जीव वाचला। वाशिमच्या कारंजा तालुक्यात टायरच्या दुकानाला आग लागली। यात रिमोल्डिंगसाठी ठेवलेले टायर जळून मोठं नुकसान झालंय। अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं। वर्ध्यातील मोहता जिनिंग प्रेसिंगच्या आवारात 10 एकरात असलेल्या गवताला आग लागली। यात आगीत बंद अवस्थेत असलेला जिनिंग प्रेसिंग जळाला। वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं। मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे। यंदा कोरोनाची तिसरी लाट कमी झाल्यानं निर्बंध हटवण्यात आलेत। त्यामुळे पोहरादेवी इथे रामनवमी निमित्त होणाऱ्या यात्रोत्सवासाठी परवानगी देण्याची मागणी पोहरादेवी येथील पीठाधीश महंत बाबूसिंग महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत सुनील महाराज यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे।
साखर आणि मजुरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा साखर गाठी हाराच्या दरात सुमारे 30% वाढ झाली आहे। ऐन गुढीपाडवा सणात सर्वसामान्यांप्रमाणेच त्याचा फटका पंढरपुरातील साखर गाठी हार तयार करणाऱ्या व्यावसायिकांना देखील बसलाय। गुजरात मधून आलेल्या हारांच्या किमती 15-20% कमी असल्याने त्या हारांची मागणी वाढली आहे, त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचं नुकसान होत आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श दर्शनाचा मुहूर्त अखेर ठरलाय। मंदिर समितीने 2 दिवसांपूर्वी शासनाकडे पदस्पर्श दर्शनाचा प्रस्ताव दिला होता, त्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन मिळणार आहे। कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोणगाव जोशीवाडीत ग्रामदैवत गांगेश्वर आणि साखरपा ग्रामदैवत जुगाईच्या भेटीचा सोहळा पार पडला। या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते। श्री क्षेत्र बाळूमामा देवस्थानचा भंडारा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी काही भाकीत व्यक्त केली गेली, त्यानुसार जगात तिसरं महायुद्ध होईल, कोरिया आणि चीन जगात घातक ठरेल, बकऱ्याला बैलाची किंमत येईल, गुंडगिरी वाढेल, असं भाकीत व्यक्त करण्यात आलं। विदर्भ मराठवाडा उत्तर आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रात काही भागात पुढील 3-4 दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। या कालावधीत राज्यात तापमानाचा पारा 40° सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40°च्या पार गेलेला आहे। केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढलाय। एप्रिलच्या सुरुवातीला तापमान 45°वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यात आजपासून 3 दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। याच पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं उष्माघातापासून बचाव आणि उपायांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 2022-23 या सत्रापासून क्रेडिट बेस्ड सिस्टम लागू करण्याचा निर्णय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांनी घेतलाय। या निर्णयामुळे अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्यांची स्पर्धा ही जागतिक पातळीवर होणार असून विद्यार्थ्यांना यामुळे नोकरीच्या संधी सुद्धा उपलब्ध होणार आहेत। गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकात उभ्या असलेल्या आयसर कंपनीच्या ट्रंकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। इतकी आग भीषण होती की ट्रक संपूर्ण जळून खाक झालं। वेळीच अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी पाण्याचा मारा करत आग बुझवली, मात्र ट्रक मालकाचं लाखोंचं नुकसान झालंय। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात बिबट्याच्या तावडीतून एका महिलेनं तिच्या पतीची सुटका केली। बिबट्याच्या जबड्यात पतीचं डोकं असताना देखील या महिलेनं त्याच्याशी झुंज देत या बिबट्याला पिटाळून लावलं। संजना पावडे असं या धाडसी महिलेचं नाव आहे। मावळातील पैसा फंड काज कारखान्यात कामगारांना दुर्मिळ प्रजातीचं ऊद मांजर आढळून आलं। हे ऊद मांजर इतक्या लोकांना पाहून भीतीनं सैरभैर झालं। वन्यजीव रक्षक टीमनं या ऊद मांजराला रेस्क्यू करून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिलं। रत्नागिरी जिल्ह्यातील वेळा सांजरले गुहागर समुद्र किनाऱ्यावरून सॅटेलाइट टॅगिंग करून समुद्रात सोडलेलं कासव पाकिस्तानला जाण्याच्या मार्गावर आहे। अभ्यासावरून ही बाब समोर आली आहे। टॅगिंगद्वारे कासव कुठे आणि कसा प्रवास करतं याची माहिती गोळा केली जाते। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात। नुकताच एका प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यात तो लोकलमधून प्रवास करताना दिसतोय। मात्र या प्रवासात त्याला कोणीही ओळखलेलं नाहीये। हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून नवाजुद्दीन सिद्दीकी असल्याचं बोललं जात आहे। आरआरच्या फायनल कटमध्ये आलिया भट्टच्या वाट्याला फारच कमी स्क्रीन आली आहे। आपल्याला मिळालेल्या या लहानशा भूमिकेमुळे आलिया नाराज झाली असून तिनं या चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट इंस्टाग्रामवरून डिलीट केलेले आहेत। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि अभिनेता रणवीर सिंग दुबई एक्सपो 2020 इंडियन पॅव्हिलियनमध्ये पोहोचले होते। यावेळी रणवीर आणि अनुराग ठाकूर यांनी एकत्र येत डान्स केला। एकत्र नाचतानाचा या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। हा व्हिडिओ अनुराग ठाकूर यांनी देखील इंस्टाग्रामवर शेअर केलाय। दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाची रणबीर कपूरच्या अॅनिमल सिनेमामध्ये एंट्री झाली आहे। या सिनेमात रश्मिका रणबीर कपूरच्या विरोधात दिसते। अॅनिमल हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होईल। मराठी अभिनेता संदीप पाठकनं नुकताच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सिनेमहोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय।
संदीपनं कॅनडामधील टोरांटो येथे झालेल्या जागतिक कीर्तीच्या काउच फिल्म फेस्टिवल स्प्रिंग 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला। राख या मराठी चित्रपटात संदीपनं साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।